अलख निरंजन श्रोते हो श्री नवनाथ कथासार अध्याय सहावा मच्छिंद्रनाथाला कालिकासराची प्राप्ती। श्री गणेशाय नमः। बारा मल्हार पर्वत पवित्र तीर्थस्थळी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवांना स्वसामर्थ्याची प्रचिती देऊन देवीचा आशीर्वाद मिळविला। त्यानंतर कुमार कार्तिक स्वामींच्या दर्शनास तिथून गेले। तेथून कोकण पाहत कुडाळ या प्रांतात अडुळ या गावी येऊन राहिले। या गावाच्या बाहेर दुर्गा मातेचे मंदिर आहे। या मंदिरात कालिका देवी विश्रांतीसाठी येऊन थांबली होती। भगवान शंकरांच्या हातातील कालिका नावाचे अस्त्र होते, तीच ही देवी होय। जेव्हा दैत्यांशी झालेल्या युद्धात शंकराने या अस्त्राने असंख्य दैत्यांचा नाश केला, या विजयाने प्रसन्न झालेले शंकर कालिकेला म्हणाले, तू आजपर्यंत माझ्यासाठी अनेक चांगली कार्ये केली आहेस, त्या प्रीत्यर्थ मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुझ्या इच्छेला येईल तो तू वर मागून घे। हे ऐकून अस्त्ररूपी कालिकेला आनंद झाला। मी पुष्कळ वर्षे तुमच्या हाती राहून तुमच्या आज्ञेप्रमाणे वेगवेगळ्या स्थानी अनेक चांगले कार्य केली आहेत। अंबिकेने सुद्धा अनेक राक्षसांना यमसदनी पाठविण्यासाठी माझा उपयोग करून घेतला, त्यामुळे मी आता खरोखर फार थकले आहे। मला विश्रांतीची गरज आहे। कोणीही मला या विश्रांती काळात उठवू नये, मला स्वस्थता पाहिजे। शंकराने तिची इच्छा मान्य केली। त्यांनी कोकणातील कुडाळ प्रांतात आडुळी या गावी कालिका देवीला विश्रांती स्थानासाठी जागा करून दिली। कलियुगात तेच स्थान कालिका मंदिर म्हणून श्रोतेहो प्रसिद्ध झाले आहे। हिंगला देवीच्या आशीर्वादानंतर मच्छिंद्रनाथाला कालिका देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करून त्याने प्रथम देवीची मनोभावी प्रार्थना केली। तिला वंदन करून तो म्हणाला, हे देवी माते, तू जागृत हो, मी शाबरी विद्येवर मंत्र काव्य केले आहे, त्याला तुमचे सहाय्य असावे। माझ्या हातात राहून माझी कवित्व शक्ती गौरवून वरदान देऊन तुम्ही तिचे महत्व वाढवावे। मच्छिंद्राने केलेली प्रार्थना सामान्य माणसाची नव्हती, ते एका महासिद्धाने केलेले आवाहन होते। त्याचा प्रभाव जबरदस्त अवर्णनीय होता। त्या हाकेने कालिकेच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आला, तिची झोप चाळवली गेली। शंकराची सेवा करून अगोदरच ती थकली होती, तशात मच्छिंद्राने तिला हे नवीन काम लावले, त्यामुळे ती अतिशय संतापली। ती मच्छिंद्रासमोर तात्काळ प्रगट झाली आणि मोठ्याने ओरडून म्हणाली, अरे नतदृष्ट पापी दुरात्मा, मी शांतपणे झोपलेली तुला बघवत नाही का? मला आधीच पुष्कळ श्रम झालेले आहेत, तशात तू आणखी त्रास देऊ इच्छितोस काय? तू कवित्व विद्या तयार करून माझ्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणतोस, स्वतःच्या विद्येचे स्तोम माजवून तू मोठेपणा मिरवायला तयार होशील। तुला काव्य करायला मी सांगितले होते का? म्हणून वरदानाची भीक मागायला माझ्याकडे आलास। मला आता कोणत्याही संकटात पडायचे नाही, माझे सगळे कार्य पूर्ण झाले आहे। तू आता ताबडतोब माझ्या डोळ्यासमोरून चालता हो, अन्यथा माझ्या विश्रांतीमध्ये विघ्न आणल्याबद्दल मी तुला शिक्षा करीन, तू फुकट प्राणाला मुकशील। मी शिव हातीची असर देवता आहे, माझे सगळे सामर्थ्य तुला माहीत नाही। माझ्याकडे वरदान मागताना माझ्यासारखी श्रेष्ठतम सामर्थ्य देवता तुझ्या स्वाधीन कशी राहील, याचा दूरगामी विचार करायला पाहिजे होता। तू स्वतःला काय समजतोस, तुला क्षणार्धात जाळून टाकीन। देवीने आपला अशा प्रकारे उद्धार केलेला पाहून मच्छिंद्र जराही गर्भगळीत झाला नाही। तो आत्मविश्वासाने ठामपणे म्हणाला, मी प्राणाला मुकेल ही गोष्ट मनात सुद्धा आणू नकोस, ते सर्वतः अशक्य आहे। हे देवी, माझ्याविषयी काहीही न जाणून घेता मला दुर्बल शूद्र समजून माझा उपहास केलास, हे योग्य केले नाहीस। सूर्यबिंब लहान वाटले तरी सर्व जगाला प्रकाशमान करते, त्याप्रमाणे हा दत्तप्रभूचा शिष्य मच्छिंद्र माझे स्वसामर्थ्य दाखवून तुला वश करतो की नाही ते पहा। मच्छिंद्राचे हे बोलणे देवीने अजिबात मनावर घेतले नाही। तिने त्याची निर्भत्सना करण्याचे थांबवले नाही। ती पुढे त्याला म्हणाली, तू कान फाडून कपाळाला शेंदूर लावून हातात कंकणे घालून आलास म्हणून मी तुला भिवून जाईल असे तुला वाटले का? परंतु मी तुझ्या पोकळ धमकावणीला भीक घालणार नाही। तू कसा जन्माला आला आहेस हे मला माहीत आहे। मासे मारून पोट भरणाऱ्या कोळ्याचा तू मुलगा, मासे पकडायचे शिकायचे सोडून हे काय करतोस? तुझ्यासारख्या दरिद्र्याला असली अस्त्रविद्या काय करायची? तुला वाटत असेल की मी भूतांना सहज जिंकले आहे म्हणून मी मोठा पराक्रमी आहे। कालिकेलाही सहज नमू, परंतु हा तुझा खोटा भ्रम आहे। परंतु तू एक गोष्ट विसरू नकोस, मी विष अस्त्र आहे। मी जरा डोळे वटारून पाहिले तर ब्रह्मांडाची उतरंडी माझ्यासमोर उभ्या राहतील। तू मला दिमाग दाखवू नकोस, तुझा निभाव माझ्या पुढे लागणार नाही। यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी, वामनास बळी एक शूद्र चिलटच मानित होता,
परंतु बळीसारख्या बलाढ्याला वामनाचे वामनाने पाताळ लोक दाखविला. यावर देवी म्हणाली, वामनाची वार्ता करतोस तर दाखवस तुझे शौर्य. मच्छिंद्र म्हणाला, तू शिवकार्यासाठी श्रमलीस म्हणून तुला जो अभिमान झाला आहे तो नष्ट करण्यासाठीच मी इथे आलो आहे. हे ऐकताच भद्रकाली सिंहासारखी प्रचंड गर्जना करून आकाशात प्रकट झाली. त्या गर्जनेने त्रैलोक्य हादरले. त्याबरोबर घनगंभीर भयप्रद आवाज ऐकू आला, हे जोगड्या, आता आपल्या गुरुचे स्मरण कर आणि आपले प्राण वाचव, कारण मी आज संपूर्ण पृथ्वीचा नाश करणार आहे, त्यात तुझा टिकाव कसा लागेल. भोग आपल्या कर्माची फळे, पृथ्वी जात्याच्या खालची तळी आणि मी वरची तळी, या दोन्हीच्या मध्ये मी सर्वांना तुझ्यासह भरडून काढते. हे एकदाच मच्छिंद्रनाथाने विभूती हातात घेऊन वासव शक्ती मंत्र जपून ते आकाशात फेकले. त्याबरोबर वासव शक्ती प्रकट झाली. ती कालिका शक्तीला भिडली. प्रचंड युद्ध होऊन कालिकेने वासव शक्तीला गिळंकृत केले व ती द्वेषाने मच्छिंद्रनाथाच्या दिशेने झेपावली. मच्छिंद्राच्या हे लक्षात येताच त्याने पुन्हा विभूती हातात घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच 11 रुद्र प्रकट झाले. त्यांच्या समोर कालिकेचे तेज फिक्के पडले. त्वरित तिने नमस्कार करून भक्तीपूर्वक स्तुती केली. मृत्युंजय मंत्राचा वापर करून त्यांची पूजा केली व त्यांना शांत केले. हे पाहून मच्छिंद्राने वज्रास्त्र फेकले. ते कालिकेने चपळाईने पकडले, आपल्या पायाखाली तुडविले व उत्तरेकडे शैल पर्वतावर टाकले. परिणामी तो पर्वत फुटला. निम्माई पर्वत मूळ स्थितीत उरला. गुर्जर देशाच्या पुढे एकही उंच पर्वत उरला नाही. धुमासराच्या प्रयोगाने 10 दिशा कोंदाटून टाकल्या. कालिकेने धुमासर गिळून टाकले. कालिकेवर आतापर्यंत केलेल्या कोणत्याही असराचा परिणाम होत नाही हे पाहून मच्छिंद्रनाथाने गुप्तपणे वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्याचा मात्र नेमकेपणाने उपयोग झाला. ते अस्त्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे शिरताच कालिकेचे शरीर निचेष्ट अवस्थेत धाडकन पृथ्वीवर आदळले. पडत असताना वेदनेने आपण आता वाचत नाही असे वाटून त्या स्थितीत तिने मदतीसाठी शंकराचा धावा केला. भगवान शंकर, धावा, मला वाचवा, ही तिची अतिशय क्षीण आवाजातील हाक देखील शंकराला स्पष्टपणे ऐकू आली. ते तत्परतेने उठले, गणांना सांगितले, कालिका संकटात आहे. शंकर नंदीवर स्वार होऊन पृथ्वीवरील आडूळ गावाच्या परिसरात आले. मच्छिंद्राने शंकर आलेले पाहून त्यांना साष्टांग नमस्कार केला. शंकरांनी मच्छिंद्राला उठवले, त्याला आपला बाहुपाशात घेऊन आलिंगन दिले. प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरविला व म्हणाले, बाळा, तू तर मोठा चमत्कार केलास की आज तू माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस. तुझ्या या पराक्रमामुळे मला तुझा अभिमान वाटतो, तू धन्य झाला आहेस. शंकराने केलेला गौरव ऐकून मच्छिंद्राला दैवरून आले. तो म्हणाला, आदिनाथ, ही सर्व आपलीच कृपा आहे. तुमच्या सांगण्यावरूनच श्री दत्तगुरूंनी मला बद्रिका वनात 6 महिने शिक्षण देताना सर्व विद्या शिकविल्या, त्यामुळेच आज सर्व साध्य झाले. शंकर म्हणाले, सध्या ते राहू दे, प्रथम कालिका देवीला सावध कर. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, भगवान, मी कालिका देवीला सावध करतो, परंतु तत्पूर्वी तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवून मी केलेल्या शाबरीविद्येच्या कवित्वाला आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी तुमच्या हातातील कालिकास्त्र मला द्या, दान म्हणून द्या. यापुढे तिने माझ्या जीवेवर वास करून साबरीविद्येच्या यशासाठी मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. मच्छिंद्राची विनंती मान्य करून शंकरांनी तथास्तू म्हटले. मच्छिंद्राने शंकराला पुन्हा वंदन केले व वाताकर्षण मंत्र मागे घेऊन वातासराची योजना केली. त्या क्षणी कालिका सावध झाली. शुद्धीवर येताच तिने प्रथम शंकरांना पाहिले, त्यांच्या चरणांना वंदन केले व आपले प्राण वाचवल्याबद्दल त्यांची स्तुती केली. शंकर म्हणाले, कालिके, तू आजपर्यंत शक्त शस्त्रशक्ती म्हणून माझी सेवा केलीस, यापुढे जगतकल्याणाच्या कार्यासाठी मच्छिंद्राची सेवा कर. तू होकार दिलास तरच मी तुला नागरत्न देईन. हे ऐकून कालिका म्हणाली, मी आपली दासी आहे, मला आपली आज्ञाप्रमाण आहे. मच्छिंद्राला म्हणाली, बाळ, साबरी विद्येवर तुझे कवित्व श्रेष्ठ आहे. त्या काव्य मंत्रात तू जिथे माझे नाव घालशील तेथे मी सिद्धी देईन. मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने 3 रात्री ठेवून घेतले. त्यांचे आदर तिथे केले. शंकर समाधानाने कैलासाला पुढे गेले. श्रोतेहो, अध्याय 6 आपला इथे समाप्त होत आहे. पुढील अध्यायात आपण वीरभद्राशी युद्ध आणि मैत्री याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत. जर श्रोतेहो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, ही कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये अलक निरंजन लिहायला विसरू नका. मला पूर्ण खात्री आहे की आपणही नवनाथांचे भक्त असणारच आहात. जोपर्यंत आपण हा 9 मिनिटं हा व्हिडिओ पाहिला आहे, याचा अर्थ आपण नक्कीच नवनाथांचे भक्त आहात. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. अलक निरंजन.